आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights, make India bright. रावण आलाय का? नाही, रावण नाही। मग हा कोण आहे? मकराक्ष। मकराक्ष कोण? रावणाचा भाऊ, सेनाधिपती खरचा पुत्र। म्हणजे जो पंचवटीत होता? होय तोच। त्याच्या मनातही सुडाची ज्वाला धगधगत असणार। अरे हा तर सगळ्यांना भेदून येतोय, परंतु अंगदनी त्याला थांबवलं। तो परमयोद्धा आहे लक्ष्मण, एकट्या अंगदला आवरणार नाही। मग ठीक आहे, तर मी स्वतःच जातो। तू कोणी हे असेल, माझ्याशी युद्ध केल्याशिवाय नाही जाऊ शकत। मी मच्छरांशी युद्ध करायला नाही आलो। कुठे आहे तुझा राम? माझं युद्ध केवळ रामाशीच होईल। माझा प्राण आहे, मी रामाचं मस्तक घेऊनच जाईन। रामाचे मस्तक मागायला कोण आला? इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस, कोण आहेस तू? तुला माझ्या नावाशी काय आहे? एक वेळ रामाला माझ्या समोर आणून उभा कर। कुठे आहे तुझा राम? कोण आहेस रे तू, ज्याला हेही माहित नाही कि जेव्हा कधी श्रीरामांचं नाव घेतलं जातं मोठ्या आदराने घेतलं जात? आदर तर वीरांचा होतो, त्याचा नाही जो भेकडाप्रमाणे तोंड लपून बसलेला असतो। जाऊन त्याला सांग, क्षत्राणीचं दूध प्यायला असेल तर रणभूमीत येऊन सामना करेल। त्याला कोणी युद्धासाठी पुकारत आहे? एखादा उंदीर जेव्हा सिंहाच्या गुहेसमोर येऊन त्याला हाक मारेल, बाहेर ये आणि माझ्याशी युद्ध कर, तर काय त्या सिंहाला हात जोडून त्याच्या समोर येऊन उभं राहिलं पाहिजे? मूर्खा, जी जीभ श्रीरामांचा अनादर करते ती पुन्हा बोलण्यास लायक राहत नाही, त्याच वेळी कापून टाकली जाते। दूध पिणाऱ्या एका अज्ञान बालकाप्रमाणे तर्क करतोयस, म्हणून मला तुझ्यावर आणि तुझ्यासाठी अश्रू ढाळणाऱ्या त्या मातेवर दया येते। माझी आई, माझी आई एक राक्षस माता आहे, तिला आर्य स्त्रियांप्रमाणे रडणे कडणे नाही माहीत। त्याच आईनं मला आज्ञा केली आहे की त्या रामाचं मस्तक कापून माझ्या समोर आण। मग आता काय होणार? कारण मी असेपर्यंत तुझं श्रीरामांपर्यंत पोहोचणं असंभव आहे। हो, जर तुला आईला प्रसन्नच करायचं असेल तर श्रीरामांच्या चेहऱ्याचं एक चित्र घेऊन जा, त्याच्या दर्शनाने तरी त्या प्रसन्न होतील। हा, मुलांना ज्याप्रमाणे चित्रात चांदोबा दाखवतात
त्याप्रमाणे श्रीराम दाखव. लक्ष्मण अंगद कोण्या वीराच्या संकल्पाची चेष्टा करणे वीरांना शोभा नाही देत. राजकुमार अंगद, या वीराने आम्हाला युद्धासाठी ललकारले आहे आणि युद्धाचे आव्हान स्वीकारणेही खऱ्या क्षत्रियाचा धर्म आहे. हे वीर युवक, मी तुझे हे आव्हान स्वीकार करत आहे. तू माझे मस्तक मागितले आहेस, आपली ओळख नाही दिलीस की कोणत्या अधिकाराने माझे मस्तक दिले जावे. मी राक्षसराज खरचा पुत्र मकराक्ष. माझा अधिकार माझ्या आईच्या संकल्पाशी आहे. माझा अधिकार तुझ्या हातून माझ्या वडिलांच्या वधा कारणानेही आहे. माझे शूरवीर वडील जनपद अधिनायक राक्षसराज खर पंचवटीमध्ये तुझ्याशी युद्ध करताना वीरगतीस प्राप्त झाले. त्यांचा पुत्र होण्याच्या नात्यानं ह्या गोष्टीचा सूड घेण्यासाठी मी तुला युद्धासाठी ललकारतो. माझ्या आईचा हा संकल्प आहे. ज्या रामाच्या बाणानं माझ्या पतीचं शिरविच्छेदन केलं आहे त्या रामाच्या कवटीमध्ये भरलेल्या पाण्याद्वारे मी माझ्या वडिलांचं श्राद्ध तर्पण करू शकतो. माझ्या आईच्या या संकल्पाने तुझ्याशी युद्ध करून तुझे मस्तक कापण्याचा अधिकार मला दिलाय. अवश्य मी तुझ्या अधिकाराचा स्वीकार करत आहे. मी तुला वीर मानतो युवक, की आपले मस्तक संकटात टाकून पित्याच्या शत्रूचे मस्तक घेण्यासाठी रणभूमीत आलास. कुणाचे डोके संकटात आहे आत्ताच निर्णय होईल. युद्ध तुझ्यात आणि माझ्यातच होईल. इतर कोणी अन्य महायोद्धा मध्ये नाही येणार. बोल, माझं आव्हान मान्य आहे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल वीरसूर. आणि ऐक, मी तुला वचन देत आहे, जर तुझ्या हातून मला वीरगती प्राप्त झाली तर या मस्तकावर तुझा अधिकार असेल. मरणोपरांत मी हे मस्तक तुला दान करत आहे. विभीषण, सुग्रीव, अंगद, तुम्ही सर्व या वचनाचे साक्षी आहात. लक्ष्मणा, काय दादा? माझे हे वचन पूर्ण करणे तुझा धर्म असेल. रघुवंशीयांच्या वचनाचे मोल तू चांगल्या प्रकारे जाणतोस. मकराक्ष, प्रथम प्रहार तू कर. Thank you.
का तपस्येचे फळ। प्रभू, त्याने पवन देवता वायू आणि वर्षाची देवता वरुण यांना आपल्याकडे वश करून ठेवलंय। हे सर्व त्याने दिलेल्या दिव्य अस्त्रांचा प्रभाव आहे। आपण जर वायुरास्त्र आणि वरुणास्त्राचे अनुसंधान कराल तर यातून मुक्ती होईल। आपण तर मायापती आहात। त्या सर्व मायावी पुरुषात जो वास्तविक मकराक्ष आहे त्याची एकच ओळख आहे, केवळ त्याच्याच घावातून रक्त येताना दिसेल। मायावी मकराक्षांचे घावातून रक्त नाही वाहणार। श्री राम प्रभूंचा, श्री राम प्रभूंचा। नाही, जय तर या महापुत्र योद्ध्याचा, या मातृभक्त प्रचंड पराक्रमीचा। आईच्या संकल्पावर आपले प्राण अर्पण करणाऱ्या सुपुत्रा, तुला राम प्रणाम करतो। महाराज सुग्रीव, प्रभो, या शूरवीराचे मृत शरीर सन्मानपूर्वक लंकेला पाठवले जावे। दरयोध्याचा मृत्यू हा रामाचा संकेत, दुस्साहसी दुराग्रही ना होई सचेत। प्राणाचा बळी देऊनी मातृभक्त मकराक्ष, अभिमानी खलपुत्र पण ना ज्ञान गवाक्ष। वीर मकराक्ष,
तू तर वीराप्रमाणे रणभूमीवर आपले प्राण गमावून गौरवानं मस्तक उंच करून त्या लोकात आपल्या पित्याकडे निघून गेलास, पण लज्जेनं आमचं मस्तक झुकलं. आज आम्ही तुझ्या पित्याचे ऋणी झालो. आम्ही वीरवराला काय उत्तर देऊ जो आपला पुत्र आमच्याकडे सोपून गेला होता? आम्ही त्याचं वानरांपासून रक्षण करू शकलो नाही. हे पाप आम्ही कसं धुवून काढणार? हे ऋण आम्ही कसं चुकवणार? आज्ञा द्यावी पिताश्री. राम आणि लक्ष्मणाच्या रक्ताचे हे डाग मी आजच धुवून टाकतो. आपले ऋण मी चुकवीन. नाही मेघनाथ, हे ऋण आमचं आहे आणि ते आम्ही चुकवणार. नाहीतर आम्ही आमचा भाऊ करला काय तोंड दाखवणार? तेव्हा आमचा पुत्र प्रहस्त मारला गेला तेव्हा आम्हाला शोक अवश्य झाला होता, पण त्याच्या मृत्यूला आम्ही लज्जित नव्हतो झालो, कारण तो आमचा पुत्र होता, आमचं धन होतं. आम्ही उधळून टाकलं. पित्याचा आपल्या पुत्राच्या जीवनावर पूर्ण अधिकार असतो, परंतु आपल्या भावाच्या पुत्राचं आपल्या स्वार्थासाठी बलिदान देण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. याच्या मृत्यूचा आमच्यावर कर्ज झाला आहे, म्हणून यानं जी शपथ आपल्या मातेच्या इच्छापूर्तीसाठी घेतली होती ती रामाच्या खोपडीत जल भरून आपल्या पित्याचं श्राद्ध कार्य करीन, ती शपथ आज आम्ही घेऊन रणभूमीवर जाऊ. आमच्या बरोबर सैन्याला कूच करण्याचा आदेश दिला जावा. क्षमा करा महाराज. हे रणनीतीच्या विरुद्ध होईल. जेव्हा एखादा सेनानायक अथवा एखादा महारथी जिवंत असेल तेव्हा राजाचे स्वतः युद्धभूमीत उतरणे नीतिसंमत नाही होत. एक तर त्यामुळे राजाच्या शक्तिहीनतेचा आभास होतो, दुसरं सेनापती अथवा महारथीच्या मृत्यूमुळे राजा पराजित नाही होत, परंतु जर राजाला काही झालं तर साऱ्या देशाचा पराभव त्या क्षणी होत असतो. सेनापती कंपन, तू फक्त सिंहासनाची शोभा वाढवणाऱ्या कोणा राजाशी बोलत नाहीयेस. तू महारथियांचा महारथी, तिरी लोकांचा विजेता, परमशूर रावणाशी बोलत आहेस. आम्ही हे पण पाहत आहोत की शत्रू एक साधारण योद्धा नाही, आमच्या महारथींच्या हातातला नाहीये. तो अशा प्रकारे आमच्या महारथींचा एक एक करून अंत करून टाकेल तर आमच्या सैन्याचं मनोबल दिवसागणिक क्षीण होत जाईल आणि त्यांचं यश आणि मनोबल अशा प्रकारे उजळून निघेल ज्याप्रमाणे जशी यज्ञात तुपाची आहुती पडल्यावर अग्नीची ज्वाळा भडकून उठते, यापूर्वी की ती ज्वाळा त्याच्या यज्ञशाळेपासून फैलावत जाऊन आमच्या पूर्ण देशाला भस्म करून टाकेल. आम्ही आजच त्याच्या यज्ञशाळेचा विध्वंस करून टाकू. या युद्धाचं लांबणीवर टाकणं लंकेच्या हिताचं नाहीये. आमच्या निघण्याचा डंका वाजवला जावा. प्रभू, लंका नरेश रावण स्वतः युद्धासाठी येत आहेत. स्वतः येत आहेत इतक्या लवकर? हा प्रभू, त्याला मकराक्ष आणि प्रहसचे मृत्यू सहन नाही झाले. याचा अर्थ हाच आहे, तो आपले संतुलन हरवून बसला आहे. युद्धात वीरांचे अशा प्रकारे विचलित होणे उचित नाही होत. शत्रू इतक्या लवकर विचलित झाला आहे की त्याला आपले परमयोद्धे असून सुद्धा स्वतः युद्धात यावे लागत आहे. हे आपल्या विजयाचे संकेत आहेत.
कोणी? त्याला आपल्या वीर होण्याचा गर्व आहे. रणभूमीत उभा असलेला रावण युद्धाचं आव्हान देत आहे. आहे कोणी? रावण इथे तर एकापेक्षा एक असे वीरच वीर आहेत. तू ज्याच्याशी हरू इच्छितोस त्याला स्वतःच निवड. सुग्रीव, त्या दिवशी शेपूट घालून पळून गेला होतास, आज आमच्या समोर यायला लाज नाही वाटत तुला? जा, रावणाशी युद्ध करणं तुझं काम नाही. तो वनवासी कुठं आहे? राम, ऐकलंय त्याला युद्ध करण्याची मोठी आकांक्षा आहे, म्हणून आज आम्ही स्वतः पहिल्याच दिवशी आलो आहोत. कारण हे युद्ध ताणून आम्ही लांबू इच्छित नाही. यामध्ये फक्त तुझ्यासारखे बिचारे निर्दोष गरीब प्राणी जे त्याच्या भडकवण्याने लंकेवर हल्ला करून आले आहेत, बिचारे फुकटात मारले जाणार आहेत. यापेक्षा हे चांगलं आहे की त्याला बाहेर काढा, ज्यामुळे त्याची युद्धाची अभिलाषा पूर्ण होईल आणि आम्ही त्याला या दुष्टपणाच्या बदल्यात प्राणदंड पण देऊन टाकू, ज्यामुळे लंकेवर वाकडी नजर ठेवण्याचं धाडस दुसरं कोणी करू शकणार नाही. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीता राम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.